नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बटाट्याची झटपट अशी होणाऱ्या काचऱ्या करणार आहोत। त्याच्यासाठी मी हे असे बटाटे सोलून त्याचे गोल गोल काप करून घेतलेले आहेत, पाण्यात ठेवले। आता आपण पाणी आधी काढून घेऊया। इथे मी बटाट्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे। आता आपण आधी त्याच्यात मीठ टाकूया। एक चमचा लाल तिखट टाकूया, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च। आता हे सगळं आपण व्यवस्थित बटाट्याला लावून घेऊया। आपल्या बटाट्याला सगळा मसाला लागलेला आहे व्यवस्थित। आता आपण हे फोडणी घालूया। इथे मी गॅसवर कढई ठेवले, त्याच्यात एक पळीवर तेल टाकले। त्यात आपण आता एक चमचा जिरं, एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं टाकूया। अर्धा चमचा मी हिंग टाकते आणि त्याच्यात आपण ह्या मसाला लावलेल्या काचऱ्या आहेत बटाट्याच्या, त्या आपण त्याच्यात टाकूया। हिंगाने बटाट्याच्या भाजीला वास छान येतो। आता हे पाणी आहे उरलेलं, ते पण मी त्याच्यावरच टाकते असं। याच्यावर आपण झाकण ठेवून मिडियम गॅसवरती एक 5-10 मिनटं शिजवून घेऊया। ही भाजी पटकन होते, वेळ लागत नाही जास्त। आपण 5 मिनटांनी बघूया परत। भाजीला आपल्या 2 मिनटं झाले, आपण जरा परतवून घेऊया भाजी। अजून आपण 2 मिनटं ढाकण ठेवून परत शिजवून घेऊया। अशी आपल्या बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत। पटकन शिजतात, त्याला वेळ नाही लागत, अशा झालेल्या आहेत। मस्त वास पण छान येतो एकदम। अशा थोड्या खाली करपवल्या की आणखीन खुसखुशीत लागतात त्या। ह्या लहान मुलांना डब्याला द्यायला पण छान लागतात, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। तर अशाच काचऱ्या तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। आता मी गॅस बंद करते। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।